सिकंदराबाद येथून चंद्रपूर शहरात आलेल्या व्यक्तींवर माहिती लपवणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 जून रोजी सिकंदराबाद येथून रेल्वेने सदर व्यक्ती व त्यांचे काका चंद्रपूरमध्ये दाखल झाले. मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे प्राथमिक तपासणी करून शकुंतला लॉन येथे पुढील तपासणी आणि नोंदणीकरिता नेण्यात आले. नोंदणी दरम्यान पठाणपुरा निवासी सदर व्यक्तीने राहण्याचा पत्ता बिनबागेट येथे सांगितला. मनपा प्रशासनाद्वारे होम क्वारंटाईन केले असता सदर व्यक्ती कोविड सदृश लक्षणे जाणवल्याने मनपा आरोग्य विभागाला माहिती न देता गृह विलगीकरणाचे नियम मोडून परस्पर एका खासगी डॉक्टरांकडे तपासणीकरिता गेला. त्या खासगी डॉक्टरांनी तपासणीकरिता आलेल्या सदर रुग्णांची माहिती मनपाला दिली. आरोग्य विभागाद्वारे या व्यक्तीचा स्वॅब नमुना घेऊन तपासणीकरिता त्याआधीच पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या गरोदर पत्नीचाही स्वॅब नमुना घेऊन तपासणीकरिता पाठविला असता सदर अहवाल देखील पॉझिटिव्ह आलाय. खासगी डॉक्टरचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे सदर व्यक्तीकडे भेट दिली असता तो गृह विलगीकरणात आढळून आला नाही, त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय खेरा यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रपूर शहरामध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांनी, मग ते इतर जिल्ह्यातले असो किंवा इतर राज्यातले असो, त्यांनी सर्वप्रथम आपली नोंदणी शकुंतला लॉन इथे, नागपूर रोडवर जे शकुंतला लॉन आहे त्या ठिकाणी करणे गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्यांची तपासणी होणार, वैद्यकीय तपासणी होऊन त्यानंतर त्यांची कोणत्याही जिल्ह्यातून येणार याच्याबद्दल विचारपूस होणार आणि त्यानंतर मग त्यांच्या होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन याबाबत निर्णय घेतला जातो. परंतु असं लक्षात आलं आहे की काही लोक शकुंतला लॉन इथे रिपोर्टिंग न करता परस्पर आपल्या घरी किंवा आपल्या नातेवाईकांकडे निघून जातात आणि जर त्यांना कोरोनाची लागण झाली असेल तर कम्युनिटी स्प्रेडचा फार मोठा धोका संभवतो. आणि ही प्रशासनाने बाब अत्यंत गंभीर घेतली आणि जे लोक होम क्वारंटाईन पालन करीत नाही किंवा शकुंतला लॉन इथे रिपोर्ट करीत नाही अशा 2 व्यक्तींना आम्ही पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करापर्यंत कठोर भूमिका घेतलेली आहे. आणि याच्यात आम्हाला असा संदेश देऊ इच्छितो की याच्यात आम्हाला कोणत्याही नागरिकांविरुद्ध असा गुन्हा दाखल करण्याला अजिबात आवडत नाही. सर्वांनी प्रशासनाचे नियम पाळावेत आणि प्रशासनात सहकार्य केले तर आपल्या मार्फतीने आपण समाजामध्ये जो संभाव्य संसर्ग आहे तो टाळता येऊ शकेल.